नमस्कार सद्गुरू, तुमच्या एका कोटमध्ये तुम्ही असं म्हटलं आहे की आपण एखाद्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा अंदाज त्याच्या वागणुकीवरून करू नये. मला हे समजत नाही आहे, कारण माझा कायम असा विश्वास होता की जे लोक प्रेमळ आणि दयाळू असतात ते आध्यात्मिकदृष्ट्या विकसित असतात. कृपया मला तुमच्या या वाक्याचा अर्थ समजावून सांगाल का? हे पहा, एकेकाळी मी शाळेत असताना मी त्याला शिक्षण म्हणू शकत नाही, शाळेत जाण्याचे दिवस म्हणतो. मी अशा काही शाळांमध्ये होतो जिथं नैतिक शास्त्र त्यांच्यासाठी महत्त्वाचा भाग होता. मी मिशनरी शाळांमध्ये होतो तर ते कायम आम्हाला तीन जादुई शब्द शिकवण्याचा प्रयत्न करत असायचे. मला खात्री आहे की तुम्ही सर्व ते जादुई शब्द शिकला आहात. काय आहेत ते जादुई शब्द? नाही नाही, तो क्रम नाही आहे. तुम्ही काही शिकलात की नाही? सॉरी पहिला शब्द नाही आहे. प्लीज, सॉरी आणि थँक्यू. तर तुम्ही अशा युक्त्या शिकू शकता. मी असं म्हणत नाही की तुम्ही हे म्हटलं नाही पाहिजे. जर ती जादू तुमच्या आत खरंच घडत असेल आणि ते शब्द बाहेर आले तर ते अगदी मस्त आहे. तुमच्या आत काहीच जादू नाही आहे, फक्त शब्द आहेत. तुम्हाला वाटतं की तुमचा हक्क आहे आणि तुम्ही प्लीज म्हणता, त्यापेक्षा तुम्ही खरं कोण आहात ते दाखवणं चांगले. प्लीज मी ते घेऊ का? आणि असंही तुम्ही ते ओढून घेता. मी कायमच हे पाहत असतो. आणि मग तुम्ही कुणाला तरी लात मारता आणि मग सॉरी म्हणता. याला काहीच अर्थ नाही. तुम्ही सर्वांकडून पाहिजे ते घेता आणि मग म्हणता थँक यू, जसं काही त्यांनी आपणहून तुम्हाला दिलंय. नाही, हे शब्द तुम्ही कुठलाही हक्क बजावत नाही आहात हे दाखवण्यासाठी आहेत. तुम्हाला हे समजलंय की कुठलीच गोष्ट इथं तुमच्या मालकीची नाही आहे. नथिंग रिअली बिलॉंग्स टू यू हियर. म्हणून जरी तुम्हाला पाण्याचा एक ग्लास जरी हवा असला तर तुम्ही म्हणता प्लीज. जर तुम्ही विचार केला की पाण्याच्या एका ग्लासवर किंवा अन्नाच्या एका घासावर तुमचा खरा असा काही अधिकार नाही आहे, सुदैवाने तुम्हाला हे मिळतंय, म्हणून तुम्ही म्हणता प्लीज. हे अगदी छान आहे. कुठलीही गोष्ट जी तुम्ही करता, कदाचित तुम्ही कोणाला तरी दुखावत असाल, तुम्ही कशावर तर पाय देत असाल, जाणतेपणे अजाणतेपणे. म्हणून तुमच्याकडे कोणी पाहिलं तरी तुम्ही म्हणता सॉरी काय झालं. जर तुम्हाला खरंच तसं वाटत असेल तर. आणि थँक यू, कारण तुमच्यामध्ये तुमच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. अगदी खरोखर आहे. तर तो शब्द बाहेर पडेल किंवा वेगळ्या स्वरूपात व्यक्त होईल. जी तुमच्या आत घडणारी जादू असायला हवी होती ती फक्त आता तुमच्या वागणुकीत दिसते. हीच तर शोकांतिका आहे नैतिकतेवर भर देणाऱ्या समाजांची, की ते सगळ्या गोष्टी बरोबर करतात पण कुठलीच बरोबर गोष्ट त्यांच्या आत घडत नाही आहे. तर वागणूक ही तुमची चेतना किंवा विकास किंवा स्वपरिवर्तन ठरवत नाही. आध्यात्मिक विकास म्हणजे व्हॉट स्पिरिच्युअल एव्होल्युशन मीन्स इज फ्रॉम बीइंग अ हार्ड कोर कॉन्क्रीट. एक कॉन्क्रीट सारखे घट्ट झालेल्या व्यक्तिमत्वापासून तुम्ही जरा अधिक सैल आणि समावेशक बनता. तुमच्या सामावून घेण्याच्या भावनेमधून तुम्ही अनेक गोष्टी कराल. जर गोष्टी तुमच्या समावेशक भावनेतून घडत असतील, तुमचा नाजूक भाव प्रेमळ स्वभाव जर तुमच्या समावेशक भावनेमधून उत्पन्न होत असतील तर अगदी छान आहे. पण जर हा एक तुम्ही शिकलेला फॉर्म्युला असेल
की जर मी तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला हवं ते मिळेल. खरं तर त्याचप्रकारे आम्हाला शिकवलं गेलं होतं शाळेमध्ये, तुम्ही हे तीन जादूई शब्द वापरा आणि गोष्टी तुमच्यासाठी घडून येतील. तर जाऊन प्लीज म्हणा आणि ती गोष्ट मिळताच वळून भलतंच काहीतरी बोला. हे माझ्या भोवती घडत होतं असं. म्हणून तुमची वागणूक हे तुम्ही कोण आहात हे ठरवत नाही. लोक वागणूक शिकू शकतात पण ते जे कोण आहे त्यासाठी परिवर्तनाची गरज असते. परिवर्तन म्हणजे मुळात ज्याला तुम्ही तुमच्या सीमा समजता की हा मी आहे. आता याचा विस्तार झालाय. परिवर्तन म्हणजे एवढंच आहे. परिवर्तन हे सामाजिक वागणुकीबद्दल नाही आहे. परिवर्तन म्हणजे जर तुम्ही इथं बसलात तर मी म्हणजे आधी एवढंच होतं आणि मी म्हणजे याहून आता खूप खूप मोठं झालंय, एवढंच आहे. त्यामधून तुम्ही कुठल्याही प्रकारे वागलात तरी ते माझ्यासाठी ठीक आहे. पण समावेशक भाव असला पाहिजे, कारण समावेशक भाव हा इन्शुरन्सपेक्षा चांगला आहे. एकदा तुम्ही कुठल्या गोष्टीला स्वतःचा एक भाग म्हणून पाहू लागलात मग थँक्यू आणि प्लीज आणि सॉरी आणि या गोष्टींना काय अर्थ उरतो? मग यानं काही फरक पडत नाही, कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणाला तुम्ही स्वतःचाच एक भाग म्हणून पाहता, मी स्वतःशी कठोर असतो तसंच सगळ्यांना वागवतो. जर मी स्वतःला अगदी प्रेमानं असं वागवलं असतो तर मी तुम्हाला पण तसंच वागवलं असतं. मी स्वतःशी अगदी कठोर वागतो म्हणून तुम्हालाही तसं वागवतोय, ठीक आहे? की तुमच्याशी मी अगदी प्रेमळ असलं पाहिजे. प्लीज, मी म्हणतो हे सगळं सुरुवातीच्या कार्यक्रमांमध्ये मी कायम प्लीज डोळे बंद करा म्हणतो. हो असं म्हणतो मी, कारण मला माहिती आहे की तुम्हाला डोळे बंद करणं जरा अवघड जातं. मी म्हणतो प्लीज डोळे बंद करा. तुम्ही संयमाला आला तिथंसुद्धा मी प्लीज म्हणायला हवं का? मी म्हणतो तोंड बंद करा आणि शांत बसा. तोपर्यंत तुम्हाला महत्व लक्षात यायला पाहिजे. आता सध्या हा फक्त दुसरा तिसरा दिवस आहे संचारबंदीचा. पहिल्या दिवशी तुम्हाला समजलं नाही पण आतापर्यंत तुमच्या लक्षात यायला पाहिजे की याचा अर्थ काय आहे. आता आम्ही म्हणू शकत नाही की प्लीज 6 फूट अंतर ठेवा. मी 6 फूट काठी घेऊन येईन आणि तुम्हाला ढकलू असं. कारण 3 दिवसात जर तुम्हाला 6 फूट म्हणजे काय कळलं नसेल म्हणजे किती ते कळायला. जरी तुम्ही अशिक्षित असला तरी तुम्हाला कळू शकतं. तुम्हाला काही गणित यायची गरज नाही त्यासाठी. तर आता सरकारनं सैन्य दल तयार ठेवलंय. न जाणो जर तुम्हाला अजूनही कळलं नाही की 6 फूट म्हणजे काय आहे. हो एकदा असं घडलं. दिस हॅपन्ड. व्हॉट हॅपन्ड? एक दिवशी शंकरन पिल्ले घरी आला. त्याच्या बायकोनं तक्रार केली त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाबद्दल की हा मुलगा माझा ऐकत नाही आहे, तुम्ही आत्ताच त्याला ठीक केलं पाहिजे. म्हणून शंकरन पिल्ले मुलाच्या शोधात गेला बाहेर. तो मुलगा बागेत लपला होता. त्यानं त्याला कानानं पकडलं आणि म्हणाला, अरे मूर्खा, तुला वाटतं तू माझ्यापेक्षा हुशार आहेस की तू तुझ्या आईचंही ऐकत नाहीस? तर जर तुमची वागणूक तुम्हाला समाजात राहायचं असेल तर नक्कीच तुम्हाला तुमची वागणूक नियंत्रित करावी लागते. कारण हे फक्त तुमच्याबद्दल नाही, तुमच्या आजूबाजूंच्या सर्वांबद्दल आहे. पण चांगली वागणूक म्हणून आपण ज्याबद्दल बोलतोय हे फक्त काही ठराविक शब्द म्हणण्याबद्दल किंवा काही गोष्टी करण्याबद्दल आणि काही गोष्टी न करण्याबद्दल नाही आहे.
आपण काय प्रयत्न करतोय की जर तुम्ही या हॉलमध्ये चालत आत आला, इथे 50 लोक बसलेत, तुम्हाला काळजी आहे तुमच्या प्रत्येक पावलाला, तुमच्या प्रत्येक श्वासात. तुमची काळजी या 50 लोकांबद्दल आहे का फक्त स्वतःबद्दल? जर तुमची काळजी इथं बसलेल्या सगळ्या 50 लोकांबद्दल असली तर तुम्ही एका प्रकारे वागाल. जर तुमची काळजी फक्त तुमच्या स्वतःबद्दल असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारे वागाल. एवढंच तुम्हाला निश्चित करायला हवं. आध्यात्मिक प्रक्रिया ही काही सामाजिक गोष्ट नाही आहे, ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आत करता. तुमच्या आतलं काहीतरी बदललं म्हणून तुमची जगाबरोबरची वागणूकसुद्धा एका ठराविक प्रकारे बनू शकते. खूप सारे आध्यात्मिक लोक, अतिशय विकसित जीव, त्यांच्याकडे सामाजिक सोपस्कार अजिबात नव्हते म्हणून ते समाजापासून लांब राहिले. तुम्ही सद्गुरू श्री ब्रह्मांबद्दल ऐकलं असेल, त्यांच्याकडे काहीच सामाजिक सोपस्कार नव्हते, भरपूर समस्या. यावेळी मी जरा सामाजिक सोपस्कार घेऊन आलोय. हो, चांगलंच चालू आहे माझं. अजूनही थोडं घर्षण होतं काही लोकांबरोबर, पण तशी लोकं कायमच असतात. ते संकेत आहेत आपण बरोबर मार्गावर आहोत हे दाखवणारे, की आपण बरोबर गोष्टी करतोय जगात. कारण जर त्या लोकांनी तुमची प्रशंसा केली म्हणजे तुम्ही काहीतरी खरंच चुकीचं करत असणार. तर एखाद्याच्या आध्यात्मिक विकासाचं मूल्यमापन त्यांच्या वागणुकीनं केलं नाही पाहिजे. आता याला एक लायसन्स समजू नका बेजबाबदारपणे वागण्यासाठी आणि म्हणायचं की मी आध्यात्मिक आहे. त्या प्रकारचे लोकसुद्धा आहेत जगात. ते आध्यात्मिक आहेत म्हणून इतर सर्वांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे. ते विचित्र गोष्टी करणार आणि सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, नाही नाही ते तसं नाही आहे. कारण आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे तुमची ओळख तुमच्या भौतिक प्रकृतीबरोबर राहिलेली नाही आहे. तुमची ओळख अशा एका आयामाकडे सरकली आहे जो भौतिक नाही आहे. एकदा का तुमच्या ओळखी भौतिक राहिल्या नाही की मग तुमच्याकडे काहीही करण्याची तुमची ठराविक पद्धत उरत नाही. तुम्ही ज्या कुठल्या प्रकारे गरज असेल तसं करता. मृदू तर मृदू, कठीण तर कठीण, कठोर तर कठोर, प्रेमानं तर प्रेमानं, क्रूर तर क्रूर, कुठल्याही प्रकारे ज्या कुठल्या प्रकारे परिस्थितीची गरज असेल तुम्ही प्रतिसाद द्याल. कारण आता तुमची ओळख तुमच्या शारीरिक आणि मानसिक प्रक्रियेशी जोडलेली नाही आहे. तुमची ओळख तुमच्या भौतिक अस्तित्वापलीकडे गेली आहे. तर तुमच्याकडे एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. एक संस्कारित वागणूक म्हणजे तुम्ही घट्ट झाला आहात एका प्रकारे राहण्यासाठी. याचा अर्थ तुमचं स्वातंत्र्य हरवलंय. तुमच्या स्वातंत्र्यामधून जेव्हा छान वागण्याची गरज असते तेव्हा तुम्ही अगदी मस्त असता. जेव्हा वाईट असण्याची गरज असते तेव्हा तुम्ही वाईट असता. जी कुठली गरज असते त्यानुसार तुम्ही तसं करता. समजा तुम्ही गाडी चालवताय, आता रस्त्यावर जास्त गाड्या नाही आहेत म्हणून रस्त्यावर गाई, म्हशी सगळ्या प्रकारच्या गोष्टी रस्त्यावर येत आहेत. एक म्हशीचा कळप चाललाय, तुम्ही जाऊन म्हणता प्लीज प्लीज, त्या अशाच चालत राहतील प्लीज, काहीच प्रतिसाद देणार नाहीत. हे थोडस हलतील, एक काठी घेऊन उचलून हल्या हल्या म्हणा, मग ते जातील. कारण त्यांना कळत नाहीये की हे काय प्लीज प्लीज तुम्ही म्हणताय. आता तुम्ही मशीना वाईट वागणूक द्यायचा प्रयत्न करत नाही आहात. जर म्हशीला गोड शब्द कळले असते तर तुम्ही अगदी गोड शब्दात म्हशींशी बोलू शकला असता. पण त्यांना तसं कळत नाही. त्यांना कळलं पाहिजे की ते आता जिथं उभे आहेत ते तुम्हाला पसंत नाही आहे. तुम्हाला त्यांना समजावलं पाहिजे की त्यांनी रस्त्यावर नसलं पाहिजे. तुम्हाला रस्ता वापरायचा आहे सध्या. कसं तरी करून तुम्ही त्याला समजावता. तुम्हाला जाऊन त्याला मारायची गरज नाही, पण किमान थोडा आवाज तुम्हाला करायला हवा, नाहीतर ते हलणार नाहीत कारण त्यांना कळत नाही. तर जर तुम्ही लहान मुलाशी बोलत असाल तर एका प्रकारे बोलता, मोठ्या माणसांशी वेगळ्या प्रकारे बोलता, ओळख असलेल्यांशी एका प्रकारे, अनोळखी व्यक्तींशी वेगळ्या प्रकारे. आपली वागणूक ही परिस्थितीची जी गरज आहे त्याप्रमाणे असली पाहिजे. असं नाही की तुम्ही निश्चित करून ठेवलं की मी अशा प्रकारे वागतो.
जरी परिस्थिती त्यासाठी अनुकूल नसेल तरी तुम्ही त्याच गोष्टी करता, याला काय अर्थ आहे? कोणतीही कृती जर त्या परिस्थितीशी सुसंगत नसेल तर ती कृती निरर्थक ठरते. म्हणून पूर्वनिश्चित कृती कायमच अर्थहीन बनते. अनेक प्रसंगी हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण आपली कृती निश्चित करत नाही, आपण फक्त आपण कोण आहोत ते निश्चित करतो. हेच आता मी काही पंडित नाही आहे पण हे कायम माझ्या लक्षात राहिलं आहे. कृष्ण म्हणाला योगस्थ कुरुकर्माणी. दिस इज समथिंग दॅट स्टक विथ मी. कृष्णा सेड योगस्थ कुरुकर्माणी. आधी स्वतःला योगामध्ये प्रस्थापित करा, म्हणजे स्वतःला प्रस्थापित करा तुमच्या व्यक्तिगत अस्तित्वात नाही, विश्वाबरोबरच्या तुमच्या ऐक्यात, आणि मग कृती करा. म्हणजे तुम्ही पूर्णपणे समावेशक आहात आणि मग जे गरजेचं आहे ते करा, माझी काही हरकत नाही.